नमस्कार मित्रांनो नवदे स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील अभयारण्य याविषयी संपूर्ण टॉपिक हा डिस्कस करणार आहोत महाराष्ट्रामध्ये एकूण अभयारण्य हे एकोणपन्नास आहेत आणि हे एकोणपन्नास अभयारण्य कशाप्रकारे शॉर्ट ट्रिकने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते आपण आजच्या या घटकामध्ये पाहणार आहोत तर यासाठी मित्रांनो या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की राधानगरी कोल्हापूर म्हणजेच राधानगरी हे अभयारण्य आहे आणि हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर असे एकोणपन्नास अभयारण्य आहेत तर एकोणपन्नास या एकोणपन्नास जेव्हा आपण अभयारण्य लर्न करत असतो पाठ करत असतो तर त्यावेळेस आपल्याला खूप सारे जम्बलिंग तयार होतं तर या सर्वांचा विचार करून आजच्या या घटकामध्ये आपण एकोणपन्नास अभयारण्य संपूर्ण चित्रसह आपण ट्रिक्सने लक्षात ठेवणार आहोत जेणेकरून तुम्हाला हे महाराष्ट्रातील अभयारण्य कधीच विसरणार नाही तर चला मित्रांनो आपण महाराष्ट्रातील एकोणपन्नास अभयारण्य विषयी आपण चर्चा करूया पा या ठिकाणी आपण पहिलं अभयारण्य पाहूया कर्नाळा अभयारण्य आता कर्नाळा अभयारण्य हा रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे मग आपण या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं जेव्हा कर्नाळा हा शब्द प्रोनाऊन्स करतो किंवा उच्चार करतो या शब्दासाठी कर्नाळ्याचा हा जो शब्द ह्याला आपण काय वाचत असतो र बरोबर यावडून लक्षात ठेवायचं कर्नाळा अभयारण्य हा रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतर ते दुसरं पाहूया पाया ठिकाणी तानसा अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे बरोबर आता या ठिकाणी आपण तानसा हा शब्द लिहूया तानसा ओके बरोबर तानसा हा शब्द तला जर आपण थोडंसं खाली असं जॉईन केलं तर काय तयार होईल शब्द ठाण थान, थानसा बरोबर ठाणसा तयार होतो ठाण ठाणं ठाणं थान म्हणजेच ठाणे असं लक्षात ठेवायचं आहे तानसा अभयारण्य हे ठाणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आपण जर या ठिकाणी शब्दाकडे लक्षात दिलो की तानसा ठाणसा ठाण ठाणसा ठाणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो या ठिकाणी लॉजिक लावायचं आणि डोळ्यासमोर एक प्रतिकृती तयार करायची आहे म्हणजेच जेणेकरून तुम्हाला हे अभयारण्य काही सेकंदामध्ये तुम्ही ते आठवू शकता त्यानंतरचं आपण तिसरं अभयारण्य पाहूया बघा या ठिकाणी तिसरं अभयारण्य आहे फनसाळ फणसाड अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर आपण सर्वांना माहिती आहे की फनस फनस हा मुख्यतः कोकणामध्ये येतो बरोबर तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं फनस म्हणजेच फणसाळ हा कोकणातीलच रायगड हा एक जिल्हा आहे बरोबर तर फनस फणसाळ हा अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतर पाहूया तुंगारेश्वर तुंगारेश्वर अभयारण्य हे पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्यामधून विभाजन होऊन नवीन जिल्हा तयार झालेला आहे तर UH, त्यावरून लक्षात घ्या ठेवायचं थ्यार तुंगारेश्वर अभयारण्य हे पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुंगारेश्वरचा तू तु आणि पालघरचा प यापासून शब्द तयार झाला तूप आपण लक्षात ठेवू शकतो तुंगारेश्वर अभयारण्य हे पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतर पाहूया पहा मित्रांनो या ठिकाणी देऊळगाव किंवा रेहे कुरी किंवा रेहे कुरी हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे बरोबर आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया मित्रांनो रेहे कुरी रे हे कुरी रेहे कुरी अभयारण्याचा पहिला अक्षर हा र आहे बरोबर आणि अहमदनगरचा शेवटचा अर्थ सॉरी अहमदनगरचा शेवटचा अक्षर हा देखील र आहे म्हणून आपण लक्षात ठेवायचं अहमदनगर र वरून लक्षात ठेवायचा रेहे कुरी अहमदनगर रेहे कुरी किंवा रेहे कुरी अहमदनगर असं हा आपण कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचं अहमदनगरचा र रह आणि रेहेकुरीचा र क्लिअर आहे त्यानंतर पाहूया आता माळढोक अभयारण्य मित्रांनो माळढोक आता या ठिकाणी असं एक माळ काढलेला आहे बरोबर आपल्याला माहीत आहे की माळ म्हणजेच एक प्रकारचं आपण सह्याद्री पर्वत लक्षात ठेवूया तर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही माळावर सर्वात जास्त पाऊस पडत असतो बरोबर जेव्हा जास्त पाऊस पडतो तर त्यावेळेस काय करतो डोंगराकडूनच खालच्या भागाकडे पूर येतो क्लिअर आहे म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं माळावरून काय येतो पूर येतो म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं माळढोक पक्षी जे अभयारण्य आहे तर ते सोलापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे म्हणून रेहे म्हणून माळढोक हे पक्षी अभयारण्य सोलापूर या ठिकाणी पूर लक्षात ठेवायचं तर माळढोक पक्षी अभयारण्य हे सोलापूरमध्ये स्थित आहे त्यानंतरच बघू बघूया येडशी रामलिंग घाट म्हणजेच येडशी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर उस्मानाबाद तर बघा मित्रांनो शाळेमध्ये जेव्हा एखादी विद्यार्थी हा एक दरवाजा आहे आणि एक, एक मुलगा असं थांबलेला आहे जेव्हा टीचरला सांगतो आत येऊ का ये येऊ का ये। ये। ये ये। बरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं ये म्हणजे येडशी आणि ओ म्हणजे उस्मानाबाद तर येडशी अभयारण्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ट्रिक्स येऊ का येऊ का, का, ये 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 का बर या ठिकाणी डिलीट करा परंतु ये म्हणजेच काय येडशी आणि ओ म्हणजे उस्मानाबाद येऊ का येडशी अभयारण्य उस्माना जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतरचा पाहूया बघा मित्रांनो जायकवाडी अभयारण्य हे औरंगाबादमध्ये स्थित आहे बरोबर आहे आता या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे जायकवाडी अभयारण्य हे औरंगाबादमध्ये स्थित आहे जाय औरंगाबादला आपण लक्षात ठेवू शकतो एखाद्या मुलाला राग आला समजा वडिलाला राग आला आणि त्याच्या मुलाला सांगितला परीक्षा द्यायला जा औरंगाबादला म्हणजेच लक्षात काय ठेवायचं जाय औरंगाबादला आपण या ठिकाणी रट्टा एकच मारायचा जाय औरंगाबाद जेव्हा लर्न करतो किंवा पाठांतर करतो की जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर एक सुरुवातीलाच लगेच येऊन जाईल की जाय औरंगाबाद जाय औरंगाबाद जाय औरंगाबादला म्हणजेच जायकवाडी हे प्रक अभयारण्य हे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतरचं पाहूया पा या ठिकाणी मित्रांनो गौताळा बरोबर गौताळा अभयारण्य आहे क्लिअर आहे तर गौताळा अभयारण्य हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता या ठिकाणी ट्रिक्स काय लावायचं आहे डोक्यावर दोन मात्रे आहेत बरोबर या ठिकाणी दोन मात्रे आहेत आणि औरंगाबादच्या जिल्ह्यावर देखील दोन मात्रे आहेत म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो की गौताळाचे दोन मात्रे आणि औरंगाबादचे दोन मात्रे म्हणजेच गौताळ अभयारण्य हे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये स्थित आहे क्लिअर तर मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज नवदे स्कॉलरशिप समोरील सबस्क्राईब या बटनाला क्लिक करून बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नोटिफिकेशन व्हिडिओचे मिळत राहतील तर पाहूया पुढचं अभयारण्य आता बघा मित्रांनो या ठिकाणी किनवट पेन आणि टिपेश्वर हे तिन्ही अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत क्लिअर आहे तर या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं टिपेश्वर हे मुलाचं नाव आहे टिपेश्वर पेन घेऊन या ठिकाणी किनवट होऊन किनवट होऊन यवतमाळला आला यवतमाळला आला बघा या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे पूर्ण वाक्य जेणेकरून तुम्हाला किनवट पेन आणि टिपेश्वर त्या तिन्ही जिल्ह्याचे हे तिन्ही अभयारण्य तिन्ही जिल्ह्या ह्या जिल्ह्याचे हो। लक्षात ठेवू शकतो म्हणजेच काय लक्षात ठेवायचं टिपेश्वर पेन घेऊन किनवट किनवट होऊन यवतमाळला आला आ, तर या ठिकाणी टिपेश्वर देखील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये स्थित स्थित आहे पेन म्हणजेच लक्षात ठेवायचं पेन म्हणजे पेनगंगा आणि त्यानंतर किनवट म्हणजेच किनवट अभयारण्य देखील हा यवतमाळ आहे म्हणजेच तिन्ही अभयारण्य आपण ह्या एका एक वाक्यावरून लक्षात ठेवू शकतो टिपेश्वर पेन घेऊन आता बघा टिपेश्वर पहिला घ्यायचं टिपेश्वर दुसरा पेन आणि तिसरा आहे किनवट टिपेश्वर पेन घेऊन किनवट होऊन यवतमाळला आला या ठिकाणी ह्या तीन अभयारण्यासाठी ही ट्रिक्स यूज करायची आहे त्यानंतर पाहूया नरनाळा आता नरनाळा जो अभयारण्य आहे नरनाळा अभयारण्यासाठी आपण पाठ करून घेऊया नरनाळा अभयारण्य देखील अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतर बघूया नागझिरा आता बघा मित्रांनो जेव्हा आपणाला नाग दिसतो बरोबर नाग दिसल्याबरोबर आपण काय करत असतो पळून जातो बरोबर नाग दिसल्याबरोबर काय करून जातो पळून जातो आता पळून जाण्यालाच काय शब्द लक्षात ठेवायचं गो गो म्हणजे पळून जाणे म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं नाग गो म्हणजे गोंदिया गो म्हणजे गोंदिया बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ही ट्रिक समजत असेल नाग नाग जेव्हा दिसतो बघा या ठिकाणी नागजीराजे अभयारण्य आहे जेव्हा या ठिकाणी गोंदिया हा शब्द दिलेला आहे आता गोसाठी काय लक्षात ठेवायचं जेव्हा नाग दिसतो तर आपण पळून जातो तर पळून जातो साठी शब्द आहे जीव गो म्हणजे पळून जाणे किंवा जाणे बरोबर तर गोसाठी गो गोंदिया नाग जिरा गोंदिया अशा प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर चला अजून पाहूया पुढील बघा मित्रांनो भीमाशंकर शेकरू खार म्हणजे पुणे आता भीमाशंकर हे अभयारण्य पुण्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर आपणा सर्वांना माहिती आहे का हा शंकर आहे बरोबर शंकराचा पुत्र कोण गणपती तर गणपती जे आहे गणपती सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर पुण्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अष्टविनायकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुण्या जिल्ह्यात आहे मग भीमा शंकर शंकरावरून गणपती लक्षात ठेवायचा आणि गणपती कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त असेल तर पुण्या या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे अशा प्रकारचं ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पाहूया आता या ठिकाणी बघा सागरेश्वर सांगली तर या ठिकाणी सागरेश्वर सांगली सागरेश्वर सांगली या ठिकाणी लक्षात ठेव लक्षात ठेवायचं तुम्हाला तुम्ही ससा देखील असं लक्षात ठेवू शकता किंवा सासाही लक्षात ठेवू शकता सागरेश्वर सांगली किंवा असंही लक्ष लक्षात ठेवू शकता सागर सांगली एक गोष्ट सा सागर सांगितला एक गोष्ट असंही लक्षात ठेवू शकता किंवा सासा किंवा ससा अशा प्रकारचं लक्षात ठेवू शकता तुम्ही सागरेश्वर सांगली क्लिअर आहे त्यानंतर बघूया पाया ठिकाणी मित्रांनो मयुरेश्वर आता मी मयुरेश्वर हा कशा प्रकारे लक्षात ठेवलं होता यू मयुरेश्वरचा पहिला उकार आहे बरोबर असा कोणता जिल्हा आहे की त्याचा उकार आहे तर पुणेचा देखील असाच उकार आहे पुणे मयुरेश्वर अभयारण्य हे पुणे या जिल्ह्यात स्थित आहे फक्त या उकारावरून लक्षात ठेवलं होतं मी यू युचा पहिला उकार आहे आणि पुणेचा देखील पहिला उकार आहे मग मयूरेश्वर अभयारण्य पुणे या जिल्ह्यात स्थित आहे असं लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा मित्रांनो नंतरचा आहे कोयना तर आपण सर्वांना परिचित आहे की समजा हा कोयना एक हिरा आहे बरोबर कोयना अतिशय महागडा हिरा आहे तर हा कोयना जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तर त्यावेळेस काय होतं तो ताऱ्यासारखं असं चमकतो म्हणजे शाईन करतो बरोबर हा चमकतो हिरा मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं कोयना जो अभयारण्य आहे कोयना अभयारण्य कोयना म्हणजेच तुम्ही लक्षात ठेवायचं तारा तारा काय करतो uh, सॉरी कोयना म्हणजेच काय तुम्ही लक्षात ठेवायचं हिरा तर हिरा काय करतो चमकतो म्हणून चमकतो कसं आपण ताऱ्यासारखं चमकतो बरोबर म्हणून लक्षात ठेवायचं कोयना हाय अभयारण्य सातारा तारा म्हणजे सातारा तारा हा लक्षात ठेवायचं सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतर पाहूया त्यानंतरचं अभयारण्य आहे मित्रांनो दाजीपूर राधानगरी अभयारण्य कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता आपणा सर्वांना माहिती आहे की राधा राधा कोणाची पत्नी होती कृष्णाची पत्नी होती बरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं राधानगरी जो आहे तो क्र म्हणजेच काय लक्षात ठेवायचं कृष्णा म्हणजेच कोल्हा क को, कोल्हापूर लक्षात ठेवायचं राधा आणि कृष्णाचा क क को म्हणजेच कोल्हापूर असं लक्षात ठेवायचं म्हणजेच आपण जेव्हा पाठ करत असतो राधानगरी कोल्हापूर को कोल्हापूरचा क को म्हणजेच कृष्णा राधा कृष्णा राधा कृष्णा राधा कृष्णा अशा प्रकारची ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पाहूया आता बघा मित्रांनो नायगाव नायगाव पक्षी माय नायगाव मोर अभयारण्य आहे तो बीड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता बघा मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे की नाय सर्वप्रथम म्हणून हा समजून घ्या नाही म्हणजे काय नाही बरोबर आणि बीड बीडचं आपल्याला लक्षात करून घ्यायचं बीडचा बीडी करून घ्यायचं काय लक्षात ठेवायचं बीडचा फक्त वेलंड द्यायचं बीडचा बीडी नाही बीडी म्हणजेच आता डॉक्टर काय सांगितलं जायचं बीडी पिऊ नका म्हणजेच नाही बीडी नायगावसाठी लक्षात ठेवायचं नाय म्हणजे नाही बीड म्हणजे बीडी असं लक्षात नाय बीडी म्हणजे आजपासून मी बीडी पिणार नाही नाही म्हणजे नाही असं लक्षात ठेवायचं नायगाव अभयारण्य हा बीड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतर बघूया यावल आता या ठिकाणी यावल जो पक्षी अभयारण्य आहे अं यावल हा अभयारण्य यावललाच लक्षात ठेवायचं यमक मग जुळणारा शब्द जवळ यावल जवळ यावल जवळ यावलजवळ जवळवरून लक्षात ठेवायचं जळगाव या ठिकाणी जळगाव जळ यावल जवळ यावल जवळ म्हणजे यावल अभयारण्य हे जवळ म्हणजेच जळगाव या जिल्ह्यामध्ये स्थित आहे यमक जोडलेले आहे मित्रांनो यावल जवळ अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पाहूया त्यानंतरचा महत्वाचा मेळघाट मेळघाटलाच अमरावती आता बघा मित्रांनो हाय अमर अमरावतीचं लक्ष ठेवूया अमर बरोबर त्याची एक मी मैत्रीण होती आणि अमर जो आहे हा अमर लक्षात ठेवूया आणि त्याची एक मैत्रीण होती तर त्यांनी काय केलं की एक घाट होता आणि घाटावर त्याने भेटायचं ठरवलं तर त्यावरून लक्षात ठेवायचं अमर मेळघाट मेळ म्हणजेच मिळणे मेळ म्हणजे काय मेळ म्हणजे मिळणे किंवा भेटणे बरोबर यावरून लक्षात ठेवायचं मेळघाट जो अभयारण्य आहे मेळघाट मेळ म्हणजे मिळणे भेटायला मग कोण भेटायला आला होता तर लक्षात ठेवायचं अमर म्हणजेच अमरावती अमर म्हणजे अमरावती या ठिकाणी अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पाहूया नांदूर नांदूर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा नाना नांदूरमध्ये शहर हे अभयारण्य पक्षी अभयारण्य नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर आपण सर्वांना माहिती आहे की जनरली नाशिकमधले जे काही वयस्कर व्यक्ती असतात त्यांचे वडील जे असतात वडिलांना जनरली नाना असं बोललं जातं नाशिकमध्ये बरोबर म्हणून आपण लक्षात ठेवायचं नांदूर मधवे शहर हे अभयारण्य नाशिक या जिल्ह्यात स्थित आहे नाना या ठिकाणी ही ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पाहूया त्यानंतरच आहे चपराळा चपराळा आता या ठिकाणी बघा चपराळा जो आहे चपराळा तर चपराळामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे गडचिरोली आता चिरोलीचा जो आहे तो चिरोली तर चा 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 या ठिकाणी हा चपराळाचा च आणि चिरोलीचा च गडचिरोली चपराळाचा च आणि गडचिरोलीचा हा च लक्षात ठेवायचं चपराळ चपराळा हा अभयारण्य चिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे म्हणून या ठिकाणी च च हा लक्षात ठेवायचं चपराळा गडचिरोली त्यानंतर बघूया त्यानंतरचा आहे अनेर धुळे आता अनेर जे आहे अ चा आपण लक्षात ठेवा अनेर धरण जो, जो, बर? बर? जो आहे म्हणजेच अनेर धरण अभयारण्य जो आहे अला काय करून टाके आपण डायरेक्ट अनुस्वार देऊया बरोबर अन धू बरोबर अनधू म्हणजेच काय झालं असं लक्षात ठेवायचं की अनेर धरण जे आहे अनेर अभयारण्य जो आहे जेव्हा तो धूळ गेली डोळ्यामध्ये तर त्यावेळी काय झाला तो आंधळा झाला धूळ डोळ्यात गेल्यामुळे काय झाला आंधळा झाला म्हणून आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो की अनेर जो आहे अनेर अभयारण्य हे धुळे या जिल्ह्यात स्थित आहे धूळ लक्षात ठेवायचं धुळेचं काय करून घ्यायचं मात्रा काढून टाकल्यानंतर फक्त डळ राहतो म्हणून अनेर अंधूक किंवा अंधळा असे लक्ष ठेवू शकता तुम्ही अंधळा अ अनेरचा अ आणि धुळेचा धूळ अंधू किंवा अंधूक कशामुळे झालं धूळमुळं असंही असे लक्षात ठेवू शकता तर मित्रांनो मी आशा करतो की महाराष्ट्रातील अभयारण्य अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला ट्रिक्स समजलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे क्वालिटी व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद